दोन हजार तेवीस आता नवीन वर्ष सरलं आहे आणि चोवीस आहे आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत दादा दोन हजार चोवीस नवीन वर्ष आहे काय संकल्प आहेत नवीन वर्षातले काय धोरणं आहे तुमची नाही असं काय ठरून नाही नवीन आणि जुनं परंतु जसं की छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त महत्व विचाराला दिलं जायचं आणि ध्येयाला दिलं जायचं आपलं ध्येय समोर असायचं की जनतेवरचा अन्याय दूर झाला पाहिजे आणि त्याच विचारानं नवीन जुन्यापेक्षा गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होतोय त्यांच्या पोरांना आरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आणि शेतकऱ्या ही प्रचंड अडचणीत आहे म्हणजे तिथं जातीचा काय संबंध नाही आहे यांच्या न्यायासाठी आपण झगडलं पाहिजे हे पहिल्यापासूनचं ध्येय आणि ते कंटिन्यू सुरू आहे त्याच पद्धतीनं नवीन वर्षात आता जनतेबरोबर किंवा काही लोकांबरोबर आहे तर चला सगळ्यांना जे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा शुभेच्छा देताना आज जी एक तारीख आहे बरोबर चार महिन्यात पूर्वी याच मंडपामध्ये लाठी चार दगडफेक झाला तर या घटनेकडे मागे वळून कसं बघता तुम्ही नाही ते लक्षात आलं का अक्षरशः माझ्या अंगाला काटा आला ते लक्षात आलं ना तर मन मन कुठं सुन्न होऊन जातं भयान ते दृश्य होतं समोरचं ते धूर ते त्या ते गोळ्या तो होणारा आवाज रक्तानं माखलेलं ही जागा आणि माता माऊल्यांच्या त्या किंकाळ्या बारीक बारीक लेकरं आरडत आहेत अमानुष्यपणे वरून लाठीचार सुरू म्हणजे ती घटना निघाली की सरकारचं तोंडही नाही बघावं असं वाटतं ती जर घटना लक्षात आली तर असं असं वाटतं की असं निर्दय सरकार नाही व्हायला पाहिजे कधी म्हणजे जात धर्म कोणचाही असो इतका अमानुषपणे आणि मुद्दाम होऊन आत घुसून ते प्रयोग करणं काही कारण नसताना जनतेत घुसणं लोटालोटी करणं ते साऊंड खाली पाडणं आवाज ये येऊ नये म्हणून ते वायरं तोडणं त्यांच्या त्यांच्यात ते लोटालोटी करायला सुरू करणं साध्या वेशात असणाऱ्या त्यांच्या लोकांनी एकामेकाला ढकलणं आणि या कायकेच मारायला सुरू करणं ते डोळ्यानं आपण स्वतः त्याला बघतोय म्हणजे ते, ते लक्षात आल्याच्यानंतर खरोखरच असं म्हणणं सुन्न होतं पण तुम्हाला आज जाहीरपणानं सांगतो ज्या माता मावल्यांचं रक्त सांडला आहे ना ते नाही वायाला जाऊ देणार हां मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्यासाठीच मायबाप म्हणले की नाही गद्दारी करणार समाजाची सुद्धा मरेपर्यंत नाही करणार ते रक्त सांडलेलं नाही वायाला जाऊ देणार जे बलिदानं गेलेत आमचे भावांचे आज कुटुंब उघडीवर पडले तीही वायाला नाही जाऊ देणार घेणार तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार नसता जीव जरी गेला तरी मुंबई आता सोडत नाहीत मी बी नाही माझा मराठा समाज बी नाही कारण तुम्ही ते लक्षात आणून दिल्यामुळं ते खूप म्हणजे मग वेदना होत्या जे काय बोलायचं ते माणूस विसरून जातो आणि ते दृश्य डोळ्यासमोर येतं कसे हात मोडले कसे पाय मोडले काय त्या भयानक किंकाळ्या होत्या ते सुद्धा त्या किंकाळ्या त्यावेळेच्या ऐकून काय काय बिशुद्ध पडत होतं इतका मार होता काय त्या गोळ्याचा आवाज व्हायचा की पूर्ण गाव दरधरून जात होतं हादरून जात होतं सगळं शेवटी चीड निर्माण होणारा प्रकार त्या त्यावेळेस सरकारकडून अधिकाऱ्यांकडून काढलेला त्यामुळं आणखीनही गाव त्याच ताकदीनं पेटवून उठलेलं त्यांच्याही डोक्यात की आता रक्त सांडलेलं आहे आपलं शांत देत पण आता रक्ताचा फायदा बदला आरक्षणात रूपांतर करायचं आणि त्यांच्या त्या बळामुळंच मी सुद्धा ताकतीनं लढतोय खरंच तो विषय काढण्याला गाई नाही इतका सोपा नाही वाटतो तेवढा सोपा नाही ज्या दिवशी माणसं उचलून टाकत होते त्यावेळेस प्रत्येक माणूस उचलून टाकणारसुद्धा रक्तानं भरत होता हे म्हणजे काही गोष्ट नाही हे डोळ्यांनी बघितलेलं आहे लोकांनी आणि त्याला आपले मीडियाचे बांधव आपल्यासह साक्षीदार आहेत दुखद घटना होती थी दोन हजार तेवीसमधली दोन हजार चोवीसमध्ये सरकारने सरसगट आरक्षण दिलं पाहिजे अशी आपली मागणी जे सोयरे नावाचे शब्द आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारने केलं पाहिजे नवीन वर्षात सर्व झालं पाहिजे काय मागणी हो ते ते तर झालंच पाहिजे आणि जसा पाठीमागच्या वेळेस अंतरवालीत प्रयोग झाला शान सरकार जर शान असेल तर आता त्यांना आता सरकारने नाही पडायला पाहिजे आता पुढू नये त्यांनी ते स्वप्नात बी आणू नये त्यांनी आता हां त्यांना जर असेल त्यांच्या डोक्यात काही खुमखुमी तर त्यांनी ते आता डोक्यात पण आणू नये मराठी मुंबईकड शांततेत येणारे तर अमरून उपोषण करणारे सामंजस्याची भूमिका घेऊन त्यांना अमरन उपोषणाला उलट सरकारनं पण देणे ज्या ट्रॅक्टरपासून जिप्पांपासून रिक्षांपासून जे छोटे छोटे जे का आव्हान असन ते मराठीकेऊन बाहेर येणारे त्यांना न अडवणे ही शानपणाची भूमिका घेऊन सामंजस्याने मार्ग काढणे ही सरकारची जबाबदारी आणि जे आपण दुसरं सांगितलं की सोयरे शब्द ते दोन शब्द त्यांनी घेतलेले दोनसाठी आम्ही आणि ते आम्हाला पाहिजेत ते तुम्ही लिहिले तुम्ही नाहीच घेतली ती तर मुंबईकडे आम्ही येणार तुम्ही जर ते घेतले तर मग समाज आम्ही विचार करू काय तुम्ही जर तसा कायदा पारित केला आणि सोयरे शब्द जर घेतला सोयरे म्हणजे त्यांनी काय केलं बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला त्यांनी काय गफलत केली सोयरे म्हणजे मामाचं आईचं नातं आहे त्यांनी आणि ते म्हणते तिथंच होत नाही त्यांनी ती गपलत केली त्यांनी वाक्य बदलायला पाहिजे याचं सोयरे म्हणजे काय जिथं तुमचं सोयर पण होतंय ते सोयरे तुमचं जिथं सोयरे होतं किंवा तुम्हाला जिथं तुमची मुलगी देता येते किंवा तुमच्या घरी करता येते याला सोयर पण म्हणतात आवराण भाषा त्याला सोयर पण म्हणतात हे सोयर पण जिथं जुळत आहे ती त्यांनी त्याचा अर्थच गैर घेतला की आईची जात लावा म्हणतात आईच्या जातीचा ही मागणी एकदम वेगळी आणि आम्ही म्हणतो आहे आणि सरकारनं जे शब्द लिहून घेतले त्यांच्या कायद्या तज्ञांना ते एकदम वेगळे स्वैर म्हणजे आपलं पण होत आहे तिथं तिथं आईचा काय संबंध आहे जातीचा ते पा आम्हाला पाहिजेत नसतं आम्ही मुंबई सोडत नाही इकडे बावीस जानेवारीला रान अयोध्येमध्ये मध्ये श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे दुसरीकडे वीस आपलं वीस तारखेला मुंबईकडे कुछ करणार आहोत आपण मोर्चा काढणार आहोत कुठेतरी चर्चा होते की याच हीच वेळ का निवडली जरंग्या नाही नाही ते काही चर्चा करते मग आम्ही तसं म्हणल्यावर मग का तुम्ही ती का निवडली असं नसतं आम्ही सुद्धा हिंदू आहेत आम्हाला आनंद आहे ती भारत यांचा आनंदाचा क्षण आहे सगळे मराठे इकडे आनंद व्यक्त करू ना आम्ही देव हा मनात असला पाहिजे असं काय नाही सगळेच पोहोचू शकतात का तिथं तर नाही त्याचं उत्तर नाही सामान्य शेतकरी इथूनच शेतातून रामराम म्हणतो अरे आम्ही झोपेतून उठल रोज रामराम म्हणतो एकामेकाला रोज एकमेकाला रामराम म्हणतो याचा अर्थ आमच्यासुद्धा मनात आहे ना असं काहीत नाही ती तारीख निवडली आम्ही म्हणू शकतो मग तुमचं अर्धवटच काम होतं तरी तुम्ही लगेच गडबड केली उद्घाटनाची असं नसतं आम्ही बी कट्टर हिंदू आहेत आम्हालाही तुमच्यापेक्षाही जास्त असतं आहे आम्ही इथं या आनंद जरी आम्ही पाय चाललो वीस जानेवारीला बघा तुम्ही सगळा मराठा वीस जानेवारीला जा वी ज्यावेळेस वी पाय चालणार आहे त्यावेळेस बावीस तारखेला ते, तार ते आनंद व्यक्त करणारे सगळे रस्त्यानंच झालोत की आम्ही त्या आनंदात सहभागी तुम्हाला पाहिजे काय पण आमचं आंदोलन हे आजचं नाही आहे ना चार महिन्यापासूनच आहे आणि आमचं रेग्युलर सुरू आहे टप्पे आज पोषण करायचं उद्या अमुक करायचं उद्या तमुक करायचं यावेळेस बैठक घ्यायची सरकारशी त्यावेळेस नाही घ्यायची सरकारची बोलणी करायची हे रेग्युलर चालू आहे त्याच पद्धतीनं त्यांनी अठरा तारखेपर्यंत एकशे चौवेचाळीस मुंबईत लावलाय जाणून बुजून म्हणून आम्ही वीज धरली मराठ्यांनी आता मराठे सगळेचे सगळे स्वतःच्या लेकराला मोठं करण्यासाठी मुंबईकडे कूच करणार आहेत त्याचबरोबर रामांच्या श्रीरामाच्या मंदिराचा आनंदही व्यक्त करणार आहेत रस्त्यानंच असं काहीच नाही ना श्रीरामांनासुद्धा सुद्धा वाटत होतं ना गोरगरिबांचं कल्याण व्हावं हो, अन्यायाच्या विरोधातच ते लढलेत गोरगरिबांचं कल्याण झालं बस पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांना शक्ती देत होती ते त्याच पद्धतीनं तेच विचार छत्रपतींचे तेच विचार आहेत तेच विचार घेऊन मुंबईकड मु, मराठे मुंबईकडं निघालेत जाता जाता तिकडे जाण्याऐवजी आम्ही इकडं आनंद व्यक्त करतो आहे झालं तुमच्यातच सहभागी असल्यासारखं देवात देवात हा देवाच्या विचारात त्यांच्या ह्याच्यात नाही आम्ही व्यक्त करू शकतो घराघरातला हिंदू करू शकतो सगळ्यांना मान्य आहे असले काहीही जोडलं नाही पाहिजे आणि मग त्यांनी जास्त समाजात आणखीन सरकारविषयी नाराज जाईन की हे सरकार मुद्दा मासलं पसरायला लागले आणि त्यांनी कोणतेही वाना अडू नये पुन्हा शेवटची सांगतो आंतरवालीची प्रयोग त्यांनी करायचा प्रयत्न करू नये देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे आजी दादांना पण आहे आणि शिंदे साहेबांना पण आहे की तुम्ही त्या भानगडीत पडू नका मुंबईकडं मराठी शांतते येणारे शांतते वापस जाणारे आणि आपला शब्द आहे आपण त्याविषयी जालनाचे एसपेस सांगितलं होतं पाहुणे दोन करोडपेक्षा जास्त अंतर्गत लोक आले शांततेच वापस जात शांततेत गेले नुसते बसून होते यामुळं त्यांनी ती काळजी करायची गरज नाही नसता तिघाच्या आधारात जर एखादी गाडी आढली ना गृहमंत्र्याच्या नागपूरच्या दारात बसणार आम्ही आणि मुंबईच्या बी मुख्यमंत्र्याच्या सुद्धा दारात बसणार मुंबईच्या पण आणि त्यांचं घर असेल तिथं आणि सुद्धा मुंबईतल्या दारात बसणार आणि बारामतीच्या दारात जाऊन बसणार पुरे लाखाना मराठी ते घरालाच झेडे टाकणार यांचे नसता आमच्या आडवळ यायचं नाही कारण आम्ही शांततेत मुंबईला येतोय आमचा अधिकारी आणि आम्ही ते मागणार आणि आरक्षण ओबीसीतूनच शेतून जाणार कोणी आडवाला तरी तुम्ही मग तुम्ही म्हणता आम्ही पण हिंदू आहोत शेवटचा प्रश्न जरंगे पाटील अयोध्येला जाऊन श्रीरामांचं दर्शन कधी घेणार नाही नाही ते आताच काय सांगते आता आमचं का चालत आहे काय चालत आहे श्रीरामांनीच आम्हाला लवकर शक्ती द्यावी सरकारला बी सद्बुद्धी द्यावी भगवान श्रीरामाच्या चरणी चे आमचीच विनंती आहे साकडं आहे की ह्या केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सगळ्याला सद्बुद्धी द्या आणि विचारात आम्हाला आरक्षण द्याव द्या मग मोकळे झाले मराठी तिकडे यायला मराठी मोकळे झाले मग तिकडे आले मग काय अडचण भेटले की जरांगे पाटील दर्शनाला जाणार सगळेच मराठी जाऊन आम्ही एकदा आमच्या लेकराला दिलं रामांचंच वचन आहे रामांचेच विचार आहेत की जनता सुखी राहिली पाहिजे त्याच्यासाठी दशरथ राजा गादी त्या गादीचा त्यांनी चालवलेली ती गादी त्यानंतर त्या जनतेसाठी आणि आणण्याविरोधच लढाईसाठी गेली तिथे श्रीलंकेपर्यंत हनुमान भगवान हरे आ, आ, हनुमानांना घेऊन त्यामुळे हे आमचे विषय ना सगळे आता मुंबईकडून गेले अन्यायाच्या विरुद्ध लढायला आरक्षण घेणार ती आता सोडत नाही हा नंतर आहेच ना खूप दिवस आहेत मराठ्यांना तिकडे जायला हे अन्याविरुद्ध लढू आरक्षण मिळून देऊ लेकर एकदा मोठे करू निघालो आता जरंगे पाटील पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता प्रभू श्रीरामानंच साकड घातलं आहे आणि आरक्षणात यश मिळालं तर नक्कीच मराठी अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतील असं त्यांनी म्हटलंय कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी आंतरवादी सराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं